आपण त्याची उचल करत असताना काही कायदेशीरच्या घोषणांच्या करणे सरकारने आवश्यक आहे ते आपण बोलणं आवश्यक आहे. मी ते बोलण्याचा प्रयत्न करतोय. मी माझं तुम्ही लावायला नाही आलो होतो. अनेक समाजाच्या राजकारण या इथूनच अनेक वेळेला अजून 3 वर्ष नाही 40 वर्ष प्लस काय गेले 66 वर्ष वय आहे माझं. पण अजूनही त्यांची छत्रपतींची आहे की नाही मला माहित नाही. तेवढा ताट आहे. कोणालाही आमदार घ्यायची आजही आमची तयारी आहे. परंतु ते करत असताना सकल समाज बांधवात जमा देवत्मा आपल्या उपस्थिती जमा देवत्मा या ठिकाणी हजार वेगळ्या पद्धतीने झालेला इतकं आपल्याला मिळणार या महाराष्ट्राच्या राजकीय भूमीमध्ये जे जे प्रमुख पक्ष आहेत या सर्व प्रमुख पक्षांचे या ठिकाणी प्रमुख पक्ष आदरणीय अरविंद सावंत सर या ठिकाणी आलेले आहेत. मी आमच्या हस्तक्रमांतक समाज बांधवांच्या वतीनं विनंती करतोय आदरणीय अरविंद सावंत साहेब आलेले या राज्यामध्ये राजकीय व्यवस्थेमध्ये राजसत्तेला दखलपात्र करण्याचे काम जातीतल्या 59 जाती आहेत. त्या जातीतला जो काही वंचित वर्ग राहणाऱ्या ज्या समाज घटक आहेत त्या समाजातल्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण घेण्यासाठी वेगवेगळ्या फॉरेन मध्ये सुद्धा जाण्यासाठी त्या पार्टीच्या माध्यमातून निधी प्राप्त होतो. त्या ठिकाणी ज्या रोजगार स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण देण्यासाठी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होतो. परंतु त्या ठिकाणी वेगळ्याच पद्धतीने त्या निधीचा गैरवापर होतो आणि ते गैरवापर करणाऱ्या अधिकाऱ्यावर चौकशी सुद्धा झाली पाहिजे आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे. ज्या अनुसूचित जातीच्या समाज घटकांचा सर्वांगीण विकास हाच ध्यास त्या पार्टीच्या माध्यमातून रचनात्मक दृष्टिकोनातून त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे. परंतु त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये अन्यायग्रस्त अशा वंचित समाजाला न्याय मिळत नसल्यामुळं त्या ठिकाणी आरटीची स्थापना व्हावी अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी घेतलेली. खर तर अनुसूचित जातीतील घटकांना 13% आरक्षण लागू आहे नियमानुसार. परंतु या 13% आरक्षणामधून या ठिकाणी 59 जातीपैकी काही जाती त्या आरक्षणापासून वंचित आहे आणि या तत्सम जातींना समान हक्क मिळाला पाहिजे यासाठी आज रोजी हा मोर्चा मातंग सकल मातंग समाजाच्या वतीने या ठिकाणी काढण्यात आला. खरं तर कायदे विधिमंडळाच्या सभागृहामध्ये 2009 ते 2019 पर्यंत मी स्वतः आमदार असताना त्या ठिकाणी मांडणी केलेली की आम्हाला 13% वेगळ्या पद्धतीची मागणी आमची नाही आहे. आहे ते 13% आरक्षणामध्ये आमच्या आहे ते समाज बांधवांना त्या ठिकाणी समान पद्धतीनं हिस्सा मिळाला पाहिजे हीच मागणी या ठिकाणी आजही आमच्या सर्व सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी सुरू आहे. आणि मला वाटतंय या ठिकाणी ही मागणी मांडत असताना जसं VGNT च्या बाबतीमध्ये मागील तत्कालीन भाजपा युतीचं सरकार होतं मनोहर जोशी त्या ठिकाणी मुख्यमंत्री होते आणि उपमुख्यमंत्री आदरणीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब होते त्या कालखंडामध्ये VGNT मध्ये 1, 2, 3, 4 करून त्या ठिकाणी वर्गीकरण करण्यात आलं. अशाच पद्धतीनं या ठिकाणी बौद्ध समाज मातंग समाज आणि चर्मकार समाज आणि ढोर कक्या समाज या 4 समाजांना अवकड करून त्यांच्या जाती पोट जाती त्याला मर्ज करून त्या ठिकाणी जर या 13% आरक्षणामधूनच या ठिकाणी जर लागू जर केलं तर मला वाटतंय एखाद्या आई वडिलांना 4-5 भावंड जन्माला यावे आणि आई वडिलांची भूमिका असते की माझे जर कधी विभक्त व्हायची वेळ आली तर त्या 4ही भावंड या ठिकाणी सकल मातंग समाजाच्या वतीने मातंग समाजाच्या विविध मागण्या घेऊन या ठिकाणी संपूर्ण राज्यभरातील विविध असलेल्या मातंग समाजाच्या संघटना यांच्या वतीने या ठिकाणी शासनाकडे 2 प्रमुख मागण्या करण्यात आलेल्या आहेत की या ठिकाणी अनुसूचित जातीकरिता जे 13% आरक्षण आहे हे 13% आरक्षणाच्यामुळे आज एकूण जर आपण जर माहिती घेतली तर याच्यामध्ये 1 किंवा 2 जातींचा लाभ झालेला आहे. मात्र जवळजवळ 57 जाती ह्या उपेक्षित राहिलेल्या आहेत आणि याच्यामध्ये अनुसूचित जातीमध्ये क्रमांक 2 असलेला मातंग समाज त्याला मात्र दुर्दैवाने या ठिकाणी मायनसमध्ये देखील त्या आरक्षणाचा लाभ मिळत नाही. मग शिक्षणामध्ये नोकऱ्यामध्ये आमच्या लोकांना या ठिकाणी प्रतिनिधित्व मिळत नाही त्यामुळं अनेक वर्षापासून लवजी शक्ती सेना आणि इतरही सकल मातंग समाज या ठिकाणी
मातंग समाजाला जे एकत्रित आरक्षण आहे त्याच्यातून वगळून अभगडनुसार वर्गवारी करून स्वतंत्र आरक्षण द्यावं आणि त्याचप्रमाणे जी बार्टीची स्थापना 2005 साली राज्य सरकारच्या माध्यमातून झालेली आहे, बार्टीचा जर आज जर आपण जर कारभार पाहिला तर बार्टी केवळ एकाच जातीसाठी काम करते अशी एकंदरीत चित्र आहे, परिस्थिती आहे। त्या ठिकाणचे सेवक जर पाहिले, संतदूत पाहिले, त्या ठिकाणी सगळ्या असलेल्या योजना जर पाहिल्या आणि त्या ठिकाणी ज्या व्यक्तीला जो लाभ मिळालेला आहे बार्टीचा ते जर आपण जर पाहिलं तर ह्या विशिष्ट जातीकरिताच या ठिकाणी बार्टीची स्थापना झाली आहे का असा हा प्रश्न आजच्या घडीला पडतो। त्यामुळं त्या बार्टीच्या धर्तीवरती एक स्वतंत्र आरटीची स्थापना या ठिकाणी केली पाहिजे अशा दोन प्रमुख मागण्या घेऊन या ठिकाणी सकल मातंग समाजाच्या वतीने आज आझाद मैदान या ठिकाणी ऐतिहासिक मैदानावर या ठिकाणी मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। निश्चित सरकारला शासनाला या ठिकाणी विनंती केलेली आहे, या ठिकाणी सत्ताधारी पक्षातले काही मंत्री आलेले आहेत, काही विरोधी पक्षातले आमदार खासदार देखील या ठिकाणी येऊन गेलेले आहेत। त्यांनी देखील यापूर्वीप्रमाणेच पोपटासारखी या ठिकाणी आश्वासनं दिलेली आहेत, मात्र निश्चित आम्हाला टेन्शन नाही, टेन्शन मात्र त्यांचं भविष्यामध्ये वाढणार आहे कारण या ठिकाणी मातंग समाज जागरूक होतोय आणि लवजी शक्ती सेना नावाची संघटना मात्र अजूनही जिवंत आहे, त्यामुळं सरकारला ते टेन्शन आहे। सरकारने तात्काळ या मागण्या मान्य कराव्या, अन्यथा मागच्या 27 डिसेंबरला जशी लवजी शक्ती सेनेची मांगाची 13 पोरं भोंगळी होऊन आत्मदी मंत्रालयात शिरली होती, आता सगळा लवजी शक्ती सेना जागी रस्त्यावरती भोंगळी होऊन या ठिकाणी राडे केल्याशिवाय राहणार नाही। या ठिकाणी शासनाने लवकरात लवकर या सर्व मागण्यांची दखल, सर्वप्रथम आपलाच जयलवजी मातंग समाजाच्या ज्या विविध मागण्या आहेत त्यापैकी सध्याच्या ज्या दोन प्रमुख मागण्या आहेत आणि त्या मागण्या म्हणजे आरक्षणाचं उपवर्गीकरण करणं आणि बार्टीच्या धर्तीवर आरटीची स्थापना करणं। काय झालं आहे या देशामध्ये, संविधानानं अनुसूचित जातींना आरक्षण तर दिलेलं आहे पण त्या आरक्षणाचा लाभ मुख्यतः काही प्रमुख जातीनं झालेला आहे, त्यामध्ये असलेल्या 59 जाती आहेत त्या आजही विकासापासून कोसं दूर आहेत आणि त्यांच्यासाठी आरक्षणाचा लाभ म्हणजे केवळ मृगजळच ठरलेला आहे। त्याच्यामुळं संविधानाचं जे तत्व आहे समता स्थापित करण्याचं, समान न्यायाचं वाटप, जर का समान न्याय मिळावा असं वाटत असेल तर आरक्षणाचं उपवर्गीकरण होऊन पातंग समाज असेल, चर्मकार असेल, वाल्मिकी असेल, होला समाज असेल, या सर्व समाजांना न्याय मिळण्यासाठी आरक्षणाचं उपवर्गीकरण होणं गरजेचं आहे। त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाचा जो उपक्रम आहे आणि त्या आज ज्या पार्टीची स्थापना करण्यात आलेली आहे त्या पार्टीचा लाभ आणि पार्टीच्या माध्यमातून निरनिराळ्या योजनांचा लाभ हा केवळ आणि केवळ 1-2 जातीनं झालेला आहे। त्याच्यामुळं या पार्टीचा लाभ होण्यासाठी सुद्धा तिथे काही नियम बदलावे लागणार आहेत आणि या पार्टीच्याच धर्तीवर बार्टीतील या समाजाच्या लोकसंख्येच्या आधारावर त्याचा निधी आरटीची स्थापना करून आरटीला वळता करणं आणि त्याच्याचमुळं सवंग समाजाला 59 जातींना त्याचा लाभ मिळण्यासाठी बार्टीच्या वतून आरटी स्थापना करणं, ह्या दोन मागण्यासाठी महाराष्ट्रातील संबंध मातक समाज धर्म जात पंत वेगवेगळ्या धर्माचा विकृतला असेल आणि वेगवेगळ्या पक्ष आणि संघटनामध्ये असेल त्या सगळ्या गोष्टींची झूल बाजूला टाकून केवळ मातंग म्हणून आणि मातंगाच्या उद्धारासाठी इथे आज असंख्य समाज बांधत असतो।